नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. भारतीय जन औषधी परियोजना PMBI, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ केमिकल्स अँड फर्टिलायझर, डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल्स यांच्या अंतर्गत फार्मास्युटिकल मेडिकल डिव्हाइसेस ब्युरो ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवर 40+ जागांची ॲड इथे निघालेली आहे. तर कुठले पदं आहेत, त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल, अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. फार्मास्युटिकल्स अँड मेडिकल्स डिव्हाइसेस ब्युरो ऑफ इंडिया PMBI यांच्या वॅकन्सी सर्क्युलर इथे प्रसिद्ध झालेलं आहे. सो फार्मास्युटिकल्स अँड मेडिकल डिव्हाइसेस ब्युरो ऑफ इंडिया इज द इम्प्लिमेंटिंग एजन्सी ऑफ प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजना ऑफ डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल, मिनिस्ट्री ऑफ केमिकल्स फर्टिलायझर, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. PMBI इन्व्हाइट्स ॲप्लिकेशन्स फ्रॉम एलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर फॉलोइंग पोस्ट ऑन कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस. सो कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर ह्या जागा भरल्या जाणार आहेत, पण याच्या फॅसिलिटी ह्या चांगल्या आहेत, त्या आपण पुढे बघणार आहोत. सो असिस्टंट मॅनेजर 6 पोझिशन्स आहेत सेल्स अँड मार्केटिंग डिपार्टमेंटमध्ये. ऑल इंडिया प्लेस ऑफ पोस्टिंग त्यांची असणार आहे. सिनियर मार्केटिंग ऑफिसर 12 पोझिशन्स आहेत ऑल इंडिया प्लेस. एक्झिक्युटिव्ह 4 पोझिशन्स आहेत दिल्ली आणि NCRमध्ये याची पोस्टिंग असणार आहे एक्झिक्युटिव्ह या पदाची. त्यानंतर सिनियर एक्झिक्युटिव्ह 3 पदे आहेत रिक्रूटमेंट या डिपार्टमेंटला, दिल्ली आणि NCRमध्ये पोस्टिंग असेल. एक्झिक्युटिव्ह 2 रिक्रूटमेंट या डिपार्टमेंटला, त्यांची पोस्टिंग दिल्ली NCRमध्ये असेल. सिनियर एक्झिक्युटिव्ह आहेत 3 पोझिशन आहेत क्वालिटीसाठी, ऑल इंडिया पोस्टिंग असेल. एक्झिक्युटिव्ह 2 पदे आहेत ऑल इंडिया पोझिशन याची असणार आहे. सिनियर एक्झिक्युटिव्ह 4 पोझिशन्स आहेत लॉजिस्टिक अँड सप्लाय चेन, ऑल इंडियामध्ये पोस्टिंग असेल. एक्झिक्युटिव्ह 3 पोझिशन्स फायनान्स अँड अकाउंट, दिल्ली NCRमध्ये पोस्टिंग. असिस्टंट मॅनेजर 3 पोझिशन IT अँड MIS, दिल्ली NCRमध्ये पोस्टिंग असेल. असिस्टंट मॅनेजर 1 पोझिशन आहे HR अँड ॲडमिन, दिल्लीमध्ये पोस्टिंग असेल. एक्झिक्युटिव्ह 1 पोझिशन लीगल डिपार्टमेंटला, दिल्ली आणि NCRमध्ये ही पोझिशन इथे असणार आहे. इंटरेस्टेड अँड एलिजिबल कॅन्डिडेट्स कॅन सेंड देअर ॲप्लिकेशन्स ॲट रिक्रुटमेंट ॲट janaushadhi.gov.in या मेलला तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन इथे सेंड करायचं आहे. ऑर कॅन सेंड देअर ॲप्लिकेशन्स हार्ड कॉपीज बाय पोस्ट, किंवा तुम्ही हार्ड कॉपी बाय पोस्टद्वारे सुद्धा सेंड करू शकतात. CEO PMBI ॲट B500 टावर B, 5th फ्लोअर वर्ल्ड ट्रेड सेंटर, नवरोजी नगर, न्यू दिल्ली, 8/7/2024 तुम्हाला हे सेंड करायचे आहेत. ॲप्लिकेशन फॉर्म अलॉंग विथ टर्म्स अँड कंडिशन्स CTC ऑफ अपॉइंटमेंट आर अवेलेबल ॲट वेबसाईट. सो janaushadhi.gov.in या वेबसाईटला डिटेल्स आणि ही PDFसुद्धा अवेलेबल आहे. सो डिटेल ऑफ पोस्ट एलिजिबिलिटी क्रायटेरिया, इमॉलमेंट अँड जॉब डिस्क्रिप्शनबद्दलची माहिती इथे घेणार आहोत आपण. सेल्स अँड मार्केटिंग डिपार्टमेंटसाठी पहिली पोझिशन असिस्टंट मॅनेजर सेल्स अँड मार्केटिंग, तर यांच्या टोटल 6 पदे आहेत. 32 वर्ष एज लिमिट मॅक्झिमम या पोझिशनसाठी आहे. क्वालिफिकेशन ग्रॅज्युएशन एनी डिसिप्लिनमध्ये पाहिजे, म्युझिक आणि फाईन आर्ट्स नको, MBA पाहिजे, 4 वर्षाचा एक्सपिरियन्स सेल्स अँड मार्केटिंगचा फार्मा सेक्टरमध्ये अनुभव असणं गरजेचं आहे. कन्सोलिडेट पे 48,000 असेल. कन्व्हेयन्स अलाउन्स 6,000, टेलिफोन अलाउन्स 1,000 आणि अदर फॅसिलिटीज जसं प्रोव्हिडंट फंड फॅसिलिटीज असेल, ग्रुप मेडिक्लेम असेल 5 लाखाचा, टर्म इन्शुरन्स असेल 10 लाखाचा आणि ॲक्सिडेंटल इन्शुरन्स असेल 10 लाखाचा. सो परमनंट पोझिशनसारखे फॅसिलिटीज इथे दिलेले आहेत. प्लेस ऑफ पोस्टिंग ऑल इंडियामध्ये कुठेही असू शकते. जॉब डिस्क्रिप्शन इथे दिलेलं आहे, ते डिटेलमध्ये तुम्ही रीड करू शकतात. कॉन्ट्रॅक्ट पिरियड हा 3 वर्षाचा असेल आणि तो सॅटिस्फॅक्टरी परफॉर्मन्स असेल तर पुढे इन्क्रीज करता येणार आहे. सो पुढची पोझिशन आहे सिनियर मार्केटिंग ऑफिसर, 3 पोझिशन्स आहेत डिपार्टमेंट सेल्स अँड मार्केटिंग. एज 30 वर्ष मॅक्झिमम, ग्रॅज्युएशन विथ MBA सेल्स अँड मार्केटिंगमध्ये पाहिजे, 3 वर्षाचा अनुभव या सेक्टरचा पाहिजे. 36,000 रुपये यासाठी पेमेंट असेल, बाकी टर्म्स या सेम असणार आहेत.
आणि यांचाही 3 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट इथे असेल. एक्झिक्युटिव्ह पद आहे, 4 पोझिशन्स आहेत. एज लिमिट 28 वर्ष या पोझिशनसाठी आहे. MBA प्लस ग्रॅज्युएशन, ग्रॅज्युएशन प्लस MBA पाहिजे. मिनिमम 1 वर्षाचा एक्सपिरियन्स सेल्स अँड मार्केटिंगमध्ये असणं गरजेचं आहे. कॅन्डिडेट हॅव्हिंग एक्सपिरियन्स इन सेम प्रोफाईल इन गव्हर्नमेंट सेक्टर तर त्यांना प्राधान्य देण्यात येईल. 30,000 रुपये यांची पेमेंट असेल. कन्व्हिनियन्स यांना 5,000 रुपये असेल आणि 500 रुपये मोबाईल अलाउन्स असेल. आणि बाकी नॉर्म्स ग्रॅच्युटीचे हे सेम असणार आहेत प्रोव्हिडंट फंडचे. सो प्लेस ऑफ पोस्टिंग यांची दिल्ली NCR असणार आहे आणि 3 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट यांचासुद्धा स्टार्टिंगला असणार आहे. पुढचे पोझिशन सिनियर एक्झिक्युटिव्ह प्रोक्रुटमेंट, 3 पोझिशन आहेत. 30 वर्ष एज लिमिट आहे. बी फार्मा किंवा BSc बायोटेक आणि MBA फार्मामध्ये त्यांचं कम्प्लीट असणं गरजेचं आहे. 3 वर्षाचा अनुभव त्यांना या पोझिशनसाठी पाहिजे. 36,000 रुपये पेमेंट असेल. बाकी डिटेल्स या सेम असणार आहेत अदर पोझिशनसारखे. 3 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट असेल. एक्झिक्युटिव्ह प्रोक्रुटमेंट या पोझिशनसाठी 2 वॅकन्सी आहेत. 28 वर्ष एज लिमिट, BSc प्लस MBA फार्मामध्ये पाहिजे. 1 वर्षाचा अनुभव, 30,000 रुपये पेमेंट असेल. 5,000 रुपये कन्व्हेयन्स, 500 रुपये टेलिफोन अलाउन्स आणि बाकी डिटेल्स या सेम असणार आहेत. पोस्टिंग दिल्लीमध्ये असेल. 3 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट यांचाही असणार आहे. सिनियर एक्झिक्युटिव्ह क्वालिटी, सिनियर एक्झिक्युटिव्ह क्वालिटीसाठी 3 पोझिशन्स. क्वालिटी डिपार्टमेंट असेल. 30 वर्ष एज लिमिट. बी फार्मा प्लस एम फार्मा फ्रॉम रेप्युटेड युनिव्हर्सिटी कॉलेजमधनं पाहिजे. 36,000 रुपये पेमेंट. 6,000 आणि 1,000 कन्व्हेन्स अलाउन्स, टेलिफोन अलाउन्स. बाकी डिटेल्स सेम्स असणार आहे. पोस्टिंग ऑल इंडिया. 3 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट असेल. एक्झिक्युटिव्ह क्वालिटी हे पद आहे, 2 पोझिशन्स आहेत. 28 वर्ष एज लिमिट. बी फार्मा किंवा एम फार्मा असणं गरजेचं आहे. 30,000 रुपये पेमेंट. बाकी डिटेल्स सेम असणार आहेत. 3 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट असेल. लॉजिस्टिक अँड सप्लाय चेन सिनियर एक्झिक्युटिव्ह 4 पदे आहेत. ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन एक्सेप्ट म्युझिक आणि फाईन आर्टमध्ये. नॉलेज ऑफ अ लॉजिस्टिक सॉफ्टवेअर लाईक सॅप विल बी अन ॲडेड ॲडव्हान्टेज. तर सॅपचं नॉलेज असेल तर त्यांना प्राधान्य देण्यात येईल. 3 वर्षाचा अनुभव लॉजिस्टिक अँड सप्लाय चेनमध्ये पाहिजे. 36,000 रुपये पेमेंट असेल. बाकी डिटेल्स या सेम असणार आहेत. एक्झिक्युटिव्ह फायनान्स अँड अकाउंट, तर यात BCom प्लस MBA फायनान्स त्यांचं असणं गरजेचं आहे. 28 वर्ष एज लिमिट. टोटल 3 पोझिशन. 30,000 रुपये पेमेंट असणार आहे. बाकी डिटेल्स या सेम असणार आहेत. IT आणि MIS असिस्टंट मॅनेजर, 3 पोझिशन्स आहेत. 32 वर्ष एज लिमिट असणार आहे. BSc BTech कम्प्युटर सायन्स किंवा MCA त्यांचं असणं गरजेचं आहे. 4 वर्षाचा अनुभव IT सेक्टरमध्ये असणं गरजेचं आहे. कॅन्डिडेट हॅव्हिंग एक्सपिरियन्स इन सेम प्रोफाईल इन गव्हर्नमेंट शॉल बी गिवन अ प्रिफरन्स. त्यांना प्रिफरन्स देण्यात येईल. 48,000 रुपये पर मंथ पेमेंट असणार आहे. पोस्टिंग दिल्ली NCR असेल. बाकी डिटेल्स या सेम असणार आहेत. SQL MySQLचं नॉलेज त्यांना असणं गरजेचं आहे. 3 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट त्यांचा असेल. HR आणि ॲडमिन अँड लीगल यासाठी 1 पोझिशन्स आहे. 32 वर्ष एज लिमिट. 48,000 रुपये पेमेंट. 3 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट. NCR दिल्लीमध्ये पोस्टिंग असेल. एक्झिक्युटिव्ह लीगल LLB त्यांचं असणं गरजेचं आहे. 30,000 रुपये पेमेंट असेल. बाकी डिटेल्स या सेम असणार आहेत. टर्म्स अँड कंडिशन्स इथे दिलेल्या आहेत, त्या आपण बघू शकतो. द अपॉइंटमेंट इज प्युअरली ऑन अ कॉन्ट्रॅक्ट बेसिस अँड इट नॉट अगेन्स्ट एनी परमनंट वॅकन्सी. दिस अपॉइंटमेंट विल नॉट बी एंटायटल एनी कॅन्डिडेट टू क्लेम अ रेग्युलर परमनंट एम्प्लॉय ऑफ PMBI. सो हे लक्षात घ्यायचं आहे. बाकी डिटेल्स तुम्ही इथे PDFमध्ये रीड करू शकता. फक्त महत्त्वाचे पॉईंट्स आपण इथे कव्हर करणार आहोत. सो इंटरेस्टेड आणि इलिजिबल कॅन्डिडेट्स यांनी त्यांच्या कॅन सेंड देअर ॲप्लिकेशन्स ॲट रिक्रुटमेंट ॲट जनऔषधी याच्यावर किंवा ऑफलाईन ते या ॲड्रेसवर इथे पाठवू शकतात. 8/7 म्हणजे 8 जुलै या तारखेचा आत तिथे पोहोचणं गरजेचं आहे.
काही असिस्टन्स तुम्हाला लागत असेल तर इथे नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. सिलेक्शन प्रोसेस असेल, इनिशियल स्क्रीनिंग असेल, त्यानंतर पर्सनल इंटरव्ह्यू इथे कंडक्ट केला जाईल. इनिशियल स्क्रीनिंगमध्ये कॅन्डिडेट आर रिक्वेस्ट टू सबमिट ड्युली फिल्ड ॲप्लिकेशन फॉर्म कम्प्लीट इन ऑल रिस्पेक्ट विथ कॉपी ऑफ एज्युकेशनल एक्सपिरियन्स ईटीसी डॉक्युमेंट्स. द कम्प्लीट ॲप्लिकेशन फॉर्म विल बी चेक व्हेरीफाईड अँड स्क्रीन ॲट द कॅन्डिडेट हुज कॅन्डिडेचर विल बी फाउंड सुटेबल अँड एलिजिबल विल बी कॉल्ड फॉर द नेक्स्ट स्टेज ऑफ अ पर्सनल इंटरव्ह्यू. सो स्क्रीनिंग असेल, त्यानंतर पर्सनल इंटरव्ह्यूला तुम्हाला बोलवण्यात येईल. पर्सनल इंटरव्ह्यूमध्ये इन द सेकंड स्टेज देअर विल बी अ पर्सनल इंटरव्ह्यू ऑफ द कॅन्डिडेट्स हुज ॲप्लिकेशन्स फॉर्म हॅव बी सक्सेसफुली व्हेरीफाईड अँड दोज फाउंड सुटेबल फॉर द रिक्रुटमेंट बेस ऑन द क्रेडेन्शियल अँड परफॉर्मन्स इन द पर्सनल इंटरव्ह्यू द कॅन्डिडेट विल बी शॉर्टलिस्टेड अँड द ऑफर ऑफ अपॉइंटमेंट शॅल बी इश्यूड टू द सुटेबल कॅन्डिडेट्स इन ऑर्डर ऑफ अ मेरिट. सो प्लीज अल्सो नोट कॅन्डिडेट आर रिक्वायर्ड टू कॅरी ऑल द सपोर्टिंग डॉक्युमेंट्स मार्कशीट डिग्री एक्सपिरियन्स सर्टिफिकेट इन ओरिजिनल अलॉंग विथ वन सेट ऑफ अ फोटोकॉपीज ॲट द टाईम ऑफ अ इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यूच्या वेळेस या गोष्टी तुम्ही घेऊन येणं गरजेचं आहे. फॉर व्हेरिफिकेशन पी एम बी आय मे अडॉप्ट हायर क्रायटेरिया प्रोसेस इन केस ऑफ अ मोर नंबर ऑफ अ ॲप्लिकेशन्स मीटिंग एलिजिबल क्रायटेरिया. सो अजून रिटर्नसुद्धा ते घेऊ शकतात. ॲप्लिकेशनचा फॉर्मॅट या पी डी एफमध्ये इथे दिलेला आहे. पी डी एफ तुम्हाला आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला अवेलेबल करून दिली जाईल. ॲप्लिकेशन्स फॉर्म ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ ज्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करतायत त्याचं नाव इथे द्यायचं आहे. नेम ऑफ द कॅन्डिडेट इथे, सेक्स तुमचा मेल फिमेल ऑदर, फादर नेम मदर नेम एज डेट परमनंट रेसिडेन्शियल ॲड्रेस मेलिंग ॲड्रेस कॉन्टॅक्ट डिटेल्स बाकी तुमच्या क्वालिफिकेशनच्या डिटेल्स इथे तुम्ही अपलोड करायच्या आहेत. टोटल पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स इन अप्लाइड पोस्ट इन इयर इथे मेन्शन करायचं आहे. टोटल एक्सपिरियन्स इन गव्हर्नमेंट सेक्टर इफ एनी ते मेन्शन करायचं आहे. स्प्लिटअप डिटेल्स ऑफ लेटेस्ट ड्रॉ सॅलरी ते इथे मेन्शन करायचं आहे. एनी टू रेफरन्सेस वन फ्रॉम लेटेस्ट ऑर्गनायझेशन इज मस्ट, रेफरन्स तुम्हाला द्यायचा आहे. एनी ऑदर रिलिव्हंट इन्फॉर्मेशन असेल तर ती तुम्हाला इथे द्यायची आहे. सो हा फॉर्म इथे दिलेला आहे, तो तुम्हाला फिल करायचा आहे आणि तो मेलद्वारे किंवा पोस्टाद्वारे तुम्हाला त्या दिलेल्या ॲड्रेसवर तिथे पाठवायचा आहे संपूर्ण डिटेल्स त्या फॉर्मला अटॅच करून. सो जे कॅन्डिडेट एलिजिबल आहेत त्यांच्यासाठी ऑल द बेस्ट आणि या पोझिशनसाठी त्यांनी नक्की अप्लाय करावा. सो असेच नवनवीन आणि ॲडव्हान्स व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा. थँक्यू, धन्यवाद, जय हिंद.